नमस्कार, अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण समोसा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे दोन बटाटे सालं काढून घेतले, दोन बटाटे घेतलेत। इथे कुकर घेतलाय मी छोटा, त्याच्यामध्ये टाकू आपण त्यानंतर मी हिरवे वाटाणे घेतलेत, ते अर्धी वाटी झाली आहे, ते भिजून अर्धी वाटी झाली, मी थोडेसेच टाकलेले आहे। तुम्हाला मटर घ्यायचे असेल तर तुम्ही मटर पण घेऊ शकता। त्यानंतर मी एक ग्लास पाणी टाकते आणि आता आपण कुकर लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ। आपण कुकर लावून मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या घेऊ। आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पिठाची तयारी करू। मी एक वाटी मैदा घेतलाय, त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, त्यानंतर एक छोटा चम्मच मी ओवा घेतलाय, तो चांगला मिक्स करून घेऊ। आणि मी इथे चार चम्मच तेल घेतलाय, मी त्याच्यातून थोडं टाकते, एक चम्मच असं ठेवून देते, ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आपल्याला असं करून पीठ करून घ्यायचंय ते, कारण समोसा असं केल्याने ना समोसे एकदम खुसखुशीत होतात आणि आपल्याला हा आपल्याला डो एकदम नरम पण नाही ना एकदम घट्ट पण करायचा नाही, नरम झाल्याने तेल खेचून घेतात। हे बघा असं झालं पाहिजे। त्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेऊ, असं थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं आहे, करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट मळून घेतला ना का तो लाटायला त्रास होतो, असं थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। बघा आपल्याला असंच गोळा फक्त असं घट्ट मलून नाही घ्यायचं, आपल्याला असंच फक्त असं मिलून घ्यायचं आहे। आता मी त्यासाठी एक चम्मच तेल टाकते, आपलं बाकीचं उरलेलं ते, आणि त्याला चांगलं असं लावून ठेवू। आता या आपण 20 मिनिटासाठी असंच मुरवत ठेवू, याच्यावर झाकण देऊ आणि असंच मुरवत ठेवू। मला बघा एक वाटी पीठ मलायला एवढं पाणी लागलंय, अर्ध्यापेक्षा कमी पाणी लागलंय। दोन शिट्ट्या झाल्या आहेत, आता आपलं कुकर थंड होईपर्यंत आता आपण पुढची तयारी करू। मी तर चार तिखटाच्या मिरच्या घेतल्यात, एक तुकडा आल्याचा घेतलाय, आता याची आपल्याला भरट करायची आहे। आल्याची आणि मिरचीची अशी भरट करून घेतली की त्यात आपणला कुकर पण थंड झालाय, त्यात मी बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेते। बघा आता आपण बटाटे पण आपले शिजलेत, फक्त आपल्याला जास्त मॅश नाही करायचे, असे थोडेसे तोडून घ्यायचे। आता मी असं तोडून घेतलेत बटाटे। आता इथे तई गरम करी ठेवले, मी याच्यात 2 चम्मच तेल टाकलंय, त्याच्यामध्ये 1/2 चम्मच आपण जिरं टाकू। इथे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि चिमूटभर हिंग आणि आलं आणि मिरचीची भरड, ती चांगली परतून घेऊ। त्यानंतर मी 1/2 चम्मच हळद घेतली, ती टाकू। 1/2 चम्मच घरगुती मसाला घेतलाय, तो टाकू, तो चांगला मिक्स करू। पण चांगली मिक्स करून घेतली,
त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच आमचूर पावडर घेतली. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता. ती चांगली मिक्स करू. नंतर मी थोडीशी कसुरी मेथी घेतली, ती हातावर अशी चुरून त्याच्यामध्ये टाकू. तुम्हाला बाजारात सारखी टेस्ट पाहिजे असेल ना तिथं कसुरी मेथी वापरायची. त्यानंतर आपण बटाटे तोडून घेतलेले ते टाकू. आणि चांगलं मिक्स करून देऊ. आपल्याला एकदम बटाट्याचं मॅश करायचं नाही, आपल्याला असंच चमच्याने असे तोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता चवीपुरतं मीठ टाकू. आता आपल्याला फक्त एक मिनटच परतून घ्यायचं आहे. आता आपली समोस्याची बटाटा फिलिंग तयार झाली आहे. आता त्याच्यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकते आणि ती चांगली मिक्स करून घेऊ. आता मी इथे गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये काढते थंड होण्यासाठी. आता एका ताटामध्ये काढले. आता हिला आपण थंड करू. आता आपण पुढची तयारी करू. आता इथे मी झाकून ठेवलेलं पीठ बघूया आपण. हे बघा आपलं पीठ असं झालंय. आता आपल्याला पुन्हा तसं मळून घ्यायचं आहे एक मिनटं. आता आपण असं मळून घेतलंय. आता आपण तुम्हाला कसे साहित्य पाहिजे तेवढे तुम्ही मी असे गोले करून घेते. गोले करून घेतलेत, आपले 7 गोले झालेत. आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. साईज तुमच्याप्रमाणे. आपल्यालाही चपाती आपल्यालाही जाड लाटायची नाही, पातळ लाटायची आहे. ते आपली लाटून झाली बघा, एवढी अशी पातळसर करायची आपल्याला. आणि आता इथे मी सुरी घेतली. सुरीमधून आपल्या मधोमध असं कट करून घ्यायचं आहे. हे बघा असं झालं पाहिजे. बघा आता आपल्याला कोण बनवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला या साईडला असं पाणी लावून घ्यायचं आहे. चांगलं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपली बटाट्याची फिलिंग बाहेर येत नाही. हे बघा असं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली बटाट्याची भाजी झाली आहे. ती एक चम्मच घेऊन भरायची आहे. जास्त पण भरायची नाही, जास्त भरल्याने बाहेर पण येतं. त्यानंतर आपल्याला इथं असं पुन्हा पाणी लावून घ्यायचं आहे. आणि इथे अशी एक प्लेट करायची आहे आणि ते आपल्याला असं चिटकवून घ्यायचं आहे. आणि आता असं करून दाबून घ्यायचं आहे. बघा आपलं समोसा तयार आहे. आता आपण असं सर्व बनवून घेऊ, नंतर तुम्हाला मी दाखवते. बघा आपण असे समोसे करून घेतलेत. इथे मी तेल पण गरम करायला ठेवले. आपल्याला जास्त कडक तेल करायचं नाही. आता आपण मीडियम गॅस करून घेतलेला. आता आपण एकदम लो करून घेऊ आणि ते एक एक समोसे त्याच्यामध्ये आपण असं सोडू. हे बघा असं छोटे छोटेच बबल्स आले पाहिजेत, कारण एकदम तेल तापल्यावर ना वरचा कवर करपून जाते.
मी तीन टाकून घेते, जास्त पण टाकायचं नाही. आता आपण 2 मिनिटानंतर पलटू. आता आपण 2 मिनटं झाले आहेत, आता आपण पालटू. आपल्याला गॅस असं मंदच ठेवायचा आहे. आता पुन्हा हे बाजू 2 मिनटं आपण मंद गॅसवर शिजवून घेऊ, तोपर्यंत आपण याला लागणारी चटणी बघू. आता मी खजूर आणि चिंचेची चटणी तुम्हाला टाकलेली आहे, ती तुम्ही रेसिपी नक्की बघा. आता आपण त्या चाटसाठी पण लागणार आहे हीच चटणी, आणि समोशांसाठी पण आता हीच चटणी. आपल्याला बाजारात गेल्यावर आपल्याला तीच चटणी मिळते. आता मी ती तुम्हाला करून दाखवते. मी कोथिंबीर घेतली, थोडंसं आलं घेतलं आहे, 4 तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत, आणि इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे, आणि इथे तुम्हाला ताजा पुदिना असला तर ताजा पुदिना वापरा, कारण माझ्याकडे सुक्कच पुदिना आहे, मला मिळालं नाही म्हणून मी 1 चम्मच पुदिना पावडर घेते. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच दही घ्यायची आहे. आता आपण हे थोडंसं पाणी टाकून मिक्सर करून घेऊ. मग आता ही मी चटणी बनवून घेतली, ते आता एका वाटीमध्ये काढते. आता हे आपण पुन्हा 2 मिनिटानंतर पालटू. आता पुन्हा आपण असं शिजून देऊ 2 मिनिटं. आता आपले समोसे तयार आहेत. आपल्याला 10 मिनिटं लागली आहेत समोसे शिजायला. असेच समोसे तळून घेऊ, तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपले समोसे तयार आहेत बघा किती क्रिस्पी झाले.